लोकसभेपूर्वी एनडीएची ताकद वाढणार असल्याचं कळत आहे. जनता दल युनायटेड नंतर बीजू जनता दल पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जाते. पंजाबमधील अकाली दलही पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मोदींच्या काश्मीर दौऱ्यात एनडीएला आणखी कोण साथ देणार हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं ठरेल. नॅशनल कॉन्फरन्सचा एनडीएला अप्रत्यक्ष पाठिंबा आहे, तर 3 जागा स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊन नॅशनल कॉन्फरन्सचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचं कळत आहे. लोकसभेपूर्वी एनडीएची ताकद वाढणार असल्याची चिन्ह आहेत, कारण जनता दल युनायटेड नंतर आता बीजू जनता दल पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जाते. 3 जागा स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊन नॅशनल कॉन्फरन्सचा सुद्धा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे. त्यामुळे या संपूर्ण बातमीकडे आणि राजकीय हालचालींकडे मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष असणार आहे. लोकसभेपूर्वी एनडीएची ताकद वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. जनता दल युनायटेड नंतर बीजू जनता दल पाठिंबा देण्याची शक्यता आहे, तर पंजाबमधील अकाली दल सुद्धा पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मोदींच्या काश्मीर दौऱ्यात एनडीएला आणखी कोण साथ देणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी दीपक यांच्याकडून. दीपक, लोकसभेपूर्वी एनडीएची ताकद वाढणार असल्याचं कळतंय, विविध जे पक्ष आहेत ते एनडीएला मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जाते, नेमकी काय गोष्ट आहे? नक्कीच आपण पाहिलं असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत असं बोललं होतं की बीजेपीचं ह्यावेळेचं टार्गेट जे आहे ते 400 पार असं एनडीएचं टार्गेट त्यांनी ठेवलं होतं. आणि त्यासाठी आपण जे घडामोडी बघतो ते सततच्या डेव्हलपमेंट बघतो ते त्यात आपल्याला दिसतंय की अनेक पक्षांना ते एनडीए सामील करून घेण्याचा प्रयत्न इथं बीजेपीकडून सुरू केला जात आहे. आणि सध्या बीजू जनता दल हे इतकं मोठं त्यांची पॉवर आहे ओडिशामध्ये, आणि सध्या बीजू जनता दल हे एनडीएमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. शिवाय पंजाबमध्ये अकाली दलची शक्यता आहे, आणि दक्षिणेमध्येही नरेंद्र मोदी आणि जे बीजेपी आहे ते YSRCP यांनाही समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे जर एनडीए मध्ये इतक्या अधिक पार्टी येऊन मिळाल्या किंवा मिसळल्या तेव्हा नक्कीच हे 400 पारचं लक्ष पूर्ण होईल की नाही होणार ते पाहणं तर औत्सुक्याचं ठरेल. परंतु आता सध्या जर इतकी सारी ताकद एनडीएची झाली तर नक्कीच एक लोकसभेमध्ये मोठी अशी चुरस बघायला मिळेल. जी नक्कीच आगामी काळामध्ये काय पडसाद उमटतात ते पाहणं महत्वाचं ठरेल. दीपक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. Oh, 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 o